हे गाणं घेण्यामागचा हेतू असा आहे की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे शंकर जयकिशनसारखे म्युझिक डायरेक्टर झाले नाहीत की ज्यांनी इन्स्ट्रुमेंटचा उपयोग हा गाणाऱ्याच्या बरोबर केला. तर कहा जा रहे थे हे जे गाणं आहे हे गाणं ड्युएट आहे. तुम्ही म्हणाल की ड्युएट कसं आहे, तर फक्त एकटं मोहम्मद रफीने म्हटलेलं गाणं आहे, पण ते ड्युएट इट इज द ड्युएट बिटवीन मोहम्मद रफी अँड अकॉर्डियन. तुम्ही जर गाणं ते घरी जाऊन परत नीट ऐकाल तर तुमच्या असं लक्षात येईल की जितक्या मोहम्मद रफीच्या लाईन्स आहेत त्याच्या बरोबरीने त्याला एक सपोर्ट करणाऱ्या ज्या अकॉर्डियनच्या लाईन्स आहेत त्या इतक्या बोलक्या आहेत की त्याच्यामुळे त्या गाण्याची जी सिम्प्लिसिटी आहे ती सिम्प्लिसिटी तशीच राहून ते गाणं अजरामर झालं. तर मी ते गाणं वाजवीन, त्याच्यातला जो सिम्पल भाग आहे तो, आणि त्याचा जो ऑब्लिगाटो म्हणजे त्याच्यातले जे मधले इंटरल्यूड्स आहेत अकॉर्डियनचे, हे माझा मित्र अनिल वाजवेल. या गाण्यामधला जो एक नखरा आहे तो नखरा अकॉर्डियनमुळे किती आला हे तुम्हीच विचार करा. जर अकॉर्डियन काढून टाकलं तर ते गाणं फार सामान्य होईल. शंकर जयकिशनच्या म्युझिकमध्ये मला कायम जाणवलेली गोष्ट, मगाशी त्याने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर हे पण आहे की सिम्प्लिसिटी आणि बिंग ऑर्डनरी, म्हणजे एखादी गोष्ट सोपी आणि सामान्य, या दोन गोष्टी भिन्न आहेत. हे गाणं सोपं आहे, सामान्य नव्हे. या गाण्यामध्ये जे काही आहे अकॉर्डिंगनी जे काही त्या गाण्याला भरणा केला, ज्या पद्धतीने वाजवलं गेलेलं आहे, त्यामुळे त्या गाण्याची व्हॅल्यू ही अत्यंत मोठी झाली. गाणं म्हटलं तर सिम्पल आहे, आणि असं शंकर जयकिशनने अनेक गाण्यात केलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी गाण्याला कायम मागं ठेवलं, ऑर्केस्ट्रेशनला, रिदमला, या गोष्टींना फार पुढे आणलं. कित्येकदा त्यांच्याबद्दल असं सुद्धा म्हटलं गेलं की एक एक सुरावरती गाणं केलं गेलं, आणि शंकरजी मला नेहमी म्हणायचे की गाणं जो बनता आहे तो ऐसेही बनेगा, ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला जे काही आवश्यक आहे
वैसा हम बनाते हैं, हम गाना नहीं बनाते। तो है ना बोलो बोलो से तो नेहमी उदाहरण दीजिए कि उसमें क्या कॉम्पोजिशन है, मुझे भी मालूम है कि है ना बोलो बोलो एक एक नोट वर गाणं आहे। पण आज जर आपण बघितलं तर 40 वर्षानंतर सुद्धा ते गाणं अजरामर आहे, कारण ते गाणं सिंपल आहे, ऑर्डिनरी नाही आहे, हे मला सांगायचं होतं। वा,